नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, ई पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप हे आपल्या प्ले स्टोअरवर काही दिवसांपूर्वीच अवेलेबल झालं आहे. काही शेतकऱ्यांनी या ॲप थ्रू आपली पीक पाहणीची प्रोसेससुद्धा चालू केलेली आहे. पण पीक पाहणी करण्याआधी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ई पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपमध्ये काही नवीन फीचर्ससुद्धा आलेले आहेत, त्याचीही माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. जर या गोष्टींची माहिती आपल्याला नसेल आणि जर आपण डायरेक्ट ई पीक पाहणी करत असाल तर त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर चुका होत असतील तर तुम्हाला इथून पुढे मिळणारा जो पीक विमा असेल, अतिवृष्टीचा लाभ असेल किंवा कोणत्याही गोष्टींचा शासकीय लाभ असेल तो मिळताना अडचण येऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी करण्याआधी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, ई पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप थ्रू पीक पाहणी करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर ई पीक पाहणी व्हर्जन 2 ह्या ॲपमध्ये नवीन आलेले फीचर्स आपल्याला कसे वापरायचे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही ई पीक पाहणी करचाल तेव्हा तुम्हाला अचूक पद्धतीने आपली ई पीक पाहणी करता येईल, सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील, त्यामुळे तुमच्या ई पीक पाहणीमध्ये कोणत्याही चुका होणार नाहीत आणि इथून पुढे जे मिळणारे लाभ आहेत ते तुम्हाला विना अडचणीचे मिळत राहतील. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, जेव्हा आपण ई पीक पाहणी व्हर्जन 2 ह्या ॲप थ्रू आपली ई पीक पाहणी करणार आहोत तेव्हा आपल्याला ई पीक पाहणी करण्याअगोदर कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर या ॲपचे नवीन फीचर्स आपण वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. जेव्हा आपण ई पीक पाहणी करताना पिकाचा फोटो अपलोड करणार आहोत तेव्हा एक महत्त्वाची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. फोटो जेव्हा आपण यूज करतो आहे तेव्हा या नवीन ॲपमध्ये जिओ फेन्सिंग नावाची एक टेक्निक वापरलेली आहे. सुधारित ई पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट केलेले आहेत, त्यामुळे जेव्हा शेतकरी ई पीक पाहणी करतील तेव्हा पिकाचा फोटो काढताना फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपासूनचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी ई पीक पाहणी करताना आपल्या गटापासून दूर अंतरावर असतील तर त्या संदर्भातला तसा संदेश त्यांना मोबाईल ॲपवर दर्शवला जाईल. या सुधारणेमुळे पिकाचा अचूक फोटो काढण्यात आलेला आहे का नाही हे निर्धारित करण्यात येईल. बघा, जुन्या ॲपमध्ये काही लोकांनी वेगवेगळ्या दुसऱ्यांच्या पिकाचे फोटो अपलोड केले आहेत. ही गोष्टी लक्षात घेऊनच इथे जिओ फेन्सिंग नावाचं टेक्निक फोटो काढताना वापरलेलं आहे. या जिओ फेन्सिंग थ्रू या ॲपमध्ये प्रत्येक गटाचे अक्षांश रेखांश समाविष्ट केलेले आहेत. जेव्हा आपण आपल्या पिकाचा फोटो घेतो तेव्हा आपल्या गटाच्या अक्षांश आणि रेखांश, त्याचबरोबर आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन असणार आहे, तर आपलं सध्याचा अक्षांश रेखांश आपण जिथे उभारलो आहोत आणि आपल्या गटाचे अक्षांश रेखांश मॅच केले जातील, ते जर मॅच असतील तर तुम्ही नोंदवलेला जो फोटो आहे तो योग्य पिकाचा आहे हे गृहीत धरलं जाईल. किंवा या दोघांमध्ये जर तफावत पडत असतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या एका पिकाचा फोटो अपलोड करत आहेत हे तिथे सिद्ध होईल आणि त्या थ्रू तुम्ही चुकीचं पीक तिथे अपलोड करताय, चुकीचा फोटो अपलोड करताय हे सिद्ध होईल. तर फोटो काढताना नवीन ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप वापरून जेव्हा तुम्ही तुमचा पिकाचा फोटो अपलोड करणार आहे तेव्हा एक काळजी घ्या, तुम्ही गटाच्या मध्य बाजूला उभा राहा जिथे तुमच्या गटाचा मध्य आहे आणि तिथून मग तुम्ही तुमच्या पिकाचा योग्य फोटो घेऊन तिथे अपलोड करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या फोटो अपलोडिंगमध्ये कोणताही एरर येणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर 10% नोंदीची पडताळणी तलाठ्यामार्फत करण्यात येणार आहे. बघा, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केलेली ई पीक पाहणी स्वयंप्रमाणात मान्यात येऊन ती गाव नमुना 12 प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेले पीक पाहणीपैकी 10% पिकाची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी ही पडताळणी आवश्यक असल्यास दुरुस्ती करून नोंदी प्रस्थापित करतील व त्यानंतर गाव नमुना 12 प्रतिबिंबित होतील. बघा, ई पीक पाहणी जेवढ्या होतील त्यापैकी 10% गावच्या ई पीक पाहणीच्या पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येतील. आता जिथे जिथे फोटो अपलोड केलेले आहेत आणि त्या फोटोमध्ये काही एरर दिसत आहेत किंवा काही ठिकाणी तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे पण तेथील माहिती जर चुकीची वाटत असेल तर अशा काही गोष्टींना सॉर्ट आउट करून अशी जी ई पीक पाहणी झाली आहे
अशा ई पीक पाहणीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येईल, आणि जर त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची गरज असेल तर तलाठ्यामार्फत तिथे दुरुस्ती तुमच्याकडून करून घेण्यात येतील. त्याचबरोबर तुमच्याकडून स्वयंघोषणा पत्रही घेतले जाणार आहे, आणि मग ही सर्व गोष्टींची दुरुस्ती झाल्यानंतरच तुमच्या गाव नमुना 7-12 मध्ये तुमच्या पिकाची नोंदही केली जाईल. मग ह्या जर गोष्टी टाळायच्या असतील तर त्याआधीच आपल्याला ई पीक पाहणी करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. पीक पाहणी 48 तासामध्ये दुरुस्त करता येणार आहे. बघा, या नवीन पीक पाहणी थ्रू आपल्याला एक नवीन फीचर दिलेला आहे. 48 तासामध्ये आपण नोंदवलेल्या ई पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करू शकतो. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेले पीक 48 तासामध्ये स्वतःहून केव्हाही एका वेळेस दुरुस्त करता येईल, फक्त एका वेळेस. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकाची ई पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांना माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्या आधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांनी नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. बघा, जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या दुरुस्तीची गरज आहे, तर 48 तासामध्ये तुम्ही एकदा आपल्या ई पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करू शकता. हे अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं फीचर या ॲपमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर नवीन एक फीचर दिलेलं आहे की 3 दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल ॲपमध्ये असलेल्या मुख्य पीक व 2 दुय्यम पिके नोंदवण्याच्या सुविधेऐवजी 3 दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक, हंगाम, क्षेत्र नोंदवण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. बघा, आपलं एक मुख्य पीक असतं, त्यानंतर आपण शेतात घेतलेली दुय्यम पिके असतात. आपले एक पीक जे मुख्य पीक आहे ते आपण नोंदवतो, ते नोंदवताना आपण आपला हंगाम, आपल्या लागवडीचा दिनांक, आपलं क्षेत्र हे सर्व देतो. मुख्य पिकाबरोबर या ॲपमध्ये 3 दुय्यम पिकेसुद्धा आपल्याला नोंदवण्याची ही ते सोय ह्यांनी करून दिलेली आहे. तर त्याद्वारे मुख्य पीक सोडून आपण 3 दुय्यम पिके नोंदवू शकतो. त्याचबरोबर ती दुय्यम पिके किती क्षेत्रात घेतलेली आहेत, त्याचा लागवडीचा दिनांक काय आहे, त्याचबरोबर हंगाम काय आहे, ही सर्व माहिती अचूकरित्या भरू शकतो. ही सर्व माहिती इतकी अचूकरित्या इथे आपण भरू शकतो, त्यामुळे आपल्या गाव नमुना 7-12 वर जे आपल्या पिकाचं प्रतिबिंबत्व येणार आहे ते अगदी अचूकरित्या येणार आहे. तर हा एक फायदा या नवीन ॲपचा आपल्याला होणार आहे. नोंदवलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्याची सुविधाही इथे आहे. ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदवलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावीची असल्यास वेळेस तलाठीकडे अर्ज करणे शक्य होणार आहे. बघा, या ॲपमध्ये एक नवीन फीचर दिलेलं आहे. या फीचर थ्रू आपण आपली स्वतःची ई पीक पाहणी केलेली पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अजून इतर शेतकऱ्यांनी जी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची ई पीक पाहणी पाहण्याची इथे सोय दिलेली आहे. म्हणजेच ई पीक पाहणी पाहताना जे आपण अपलोड केलेली आहे ती पाहताना जर आपल्याला तिथे काही दुरुस्ती आढळली तर ते लगेच आपल्याला तिथेच समजून जाईल आणि त्या पद्धतीचा अर्ज आपण तलाठ्याकडे देऊ शकतो ई पीक पाहणी दुरुस्तीचा. तर हे एक नवीन आणि अतिशय उपयुक्त फीचर या नवीन ॲपमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत पर्याय आहे. बघा, ई पीक पाहणी करताना वापरकर्त्याला ई पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणारी अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत हे बटन देण्यात आलेलं आहे. या बटनवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्याचबरोबर उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. म्हणजेच ई पीक पाहणी करताना भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येतात. शेतकरी मग त्या अडचणी दूर करण्यासाठी खूप ठिकाणी त्यांना जावं लागतं, खूप लोकांना विचारावं लागतं. पण या ॲपमध्ये एक मदत नावाचा पर्याय दिलेला आहे. या मदत नावाच्या पर्यायावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे प्रश्न व उत्तर असे भरपूर सारे प्रश्न उत्तर तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला जे ई पीक पाहणी करताना येणारे जे सर्वसाधारण प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची आणि त्याच्या उत्तरांची नोंद या मदत पर्यायामध्ये केलेली आहे. जेणेकरून तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर तुम्ही लगेच मदत पर्यायावर जा. तेथून तुम्हाला येणाऱ्या अडचणीचा प्रश्न तिथे पहा, त्याचं उत्तरही तिथे दिलेलं आहे. ते उत्तर वाचून तुमच्या इथेच अडचणी दूर होतील त्याच ठिकाणी आणि तुम्ही तुमची ई पीक पाहणी अगदी सोयीस्कर आणि अचूकरित्या करू शकाल. ही सर्व माहिती होती तुमच्या ह्या नवीन ई पीक पाहणीच्या ॲपची कशी वापरायची, त्याचबरोबर या ॲपमध्ये आलेले नवीन फीचर कसे वापरायचे हे आपण
या पुढच्या 6 स्लाईडमध्ये पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा हा ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवणं गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे हेही सांगतो, कारण ई पीक पाहणीच्या नोंदीनी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई असेल किंवा योग्य प्रकारे मदत करणे आदी बाबींसाठी आवश्यक असणार आहे. म्हणजेच जर प्रत्येक शेतकऱ्याने आपला पीक पेरा ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवला तर त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सातबाऱ्यावर उमटेल आणि अशा वेळेला जेव्हा पीक विमाचे दावे निघतील त्याचबरोबर पीक कर्ज वाटप होईल, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल किंवा अजून कोणते शासकीय लाभ असतील ते मिळण्यासाठी तुमची ई पीक पाहणी असणं गरजेचं आहे. ई पीक पाहणी असेल तर त्या ह्या गोष्टी लगेच व्हेरीफाय होतील आणि अशा पद्धतीचे तुम्हाला लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला सर्व मिळवायच्या असतील, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी ॲपद्वारे आपली पीक पाहणी करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती होती. ई पीक पाहणी करण्याअगोदर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ई पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपचे नवीन फीचर्स वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती घेतली, त्याचबरोबर ई पीक पाहणी का केली पाहिजे याचीही माहिती आपण या शेवटच्या भागात व्हिडिओच्या घेतली. ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.